नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय मेटकरी आणि आज आपण पाहणार आहोत रेक्टिफायर। रेक्टिफायर म्हणजे काय, त्याचे प्रकार व त्याचे कार्य, तर चला पाहूया रेक्टिफायर। रेक्टिफायर हा एक असा इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहे जो एसी करंटला डीसी करंटमध्ये बदलण्याचे काम करतो। रेक्टिफायरचा उपयोग इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये खूप ठिकाणी केला जातो। जिथे जिथे डीसी करंटची गरज असते तिथे तिथे रेक्टिफायरचा वापर होतो। रेक्टिफायर बनवण्यासाठी डायोडचा वापर होतो, अशा प्रकारे रेक्टिफायर बनवला जातो। तर चला पाहूया आपण रेक्टिफायरचे प्रकार किती आहेत ते। रेक्टिफायरचे प्रकार किती, तर रेक्टिफायरचे मुख्य प्रकार दोन आहेत। एक आहे हाफ वेव रेक्टिफायर आणि दुसरा आहे फुल वेव रेक्टिफायर। पण फुल वेव रेक्टिफायरमध्ये दोन उपप्रकार आहेत, एक सेंटर टॅप फुल वेव रेक्टिफायर आणि दुसरा फुल वेव ब्रिज रेक्टिफायर। तर आता आपण मित्रांनो रेक्टिफायरचा मुख्य प्रकार पहिला पाहूया, हाफ वेव रेक्टिफायर। हाफ वेव रेक्टिफायर म्हणजे काय, हाफ वेव रेक्टिफायरमध्ये एसी सप्लायच्या हाफ सायकललाच फक्त रेक्टिफाय केले जाते। यामध्ये फक्त एका डायोडचा वापर फॉरवर्ड बायसमध्ये केला जातो, म्हणून यास हाफ वेव रेक्टिफायर असे म्हणतात। अशा प्रकारे हाफ वेव रेक्टिफायर काम करते। मी तुम्हाला पुढे डायग्राममध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर चला पाहूया आपण सर्किट डायग्राम। जेव्हा रेक्टिफायरवर ट्रान्सफॉर्मरमार्फत व्होल्टेज दिले जाते ते व्होल्टेज निगेटिव्ह व पॉझिटिव्ह सायकलमध्ये असते, परंतु रेक्टिफायर डायोडमुळे फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकललाच पुढे पाठवले जाते व निगेटिव्ह हाफ सायकलला अडवले जाते। कारण रेक्टिफायरमध्ये लावलेला डायोड हा हाफ पॉझिटिव्ह सायकल आल्यावर फॉरवर्ड वाय स्थितीत असतो, म्हणून तो त्या सप्लायला पुढे पाठवतो। परंतु ज्यावेळी डायोडवर निगेटिव्ह हाफ सायकल येते तेव्हा हा डायोड रिव्हर्स वाय स्थितीत असतो, म्हणून हा सप्लाय पुढे जात नाही। अशा प्रकारे हाफ वेव रेक्टिफायर काम करते। तर तुम्हाला या सर्किट डायग्राममधून कसे पाहत दिसत असेल तर ते कशा प्रकारे दाखवले आहे, अशा प्रकारे। फुल वेव रेक्टिफायर एसी व्होल्टेज करंटला डीसी व्होल्टेज करंटमध्ये बदलण्यासाठी या रेक्टिफायरचा वापर करतात। या फुल वेव रेक्टिफायरमध्ये पॉझिटिव्ह व निगेटिव्ह या दोन सायकलला रेक्टिफाय केलं जातं। या रेक्टिफायरचा आउटपुट हाफ वेव रेक्टिफायरपेक्षा खूप ज्यादा असतो। अशा प्रकारे फुल वेव रेक्टिफायर काम करतं। तर फुल वेव रेक्टिफायरमध्ये दोन उपप्रकार आहेत, एक सेंटर टॅप फुल वेव रेक्टिफायर आणि दुसरा फुल वेव ब्रिज रेक्टिफायर। सेंटर टॅप फुल वेव रेक्टिफायरमध्ये दोन डायोडचा वापर केला जातो आणि हे डायोड सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मरला जोडलेले असतात। दोन्हीही डायोड ट्रान्सफॉर्मरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेले असतात व सेंटर टॅप टर्मिनल हा निगेटिव्ह असतो, तो सरळ बाहेर निघतो। अशा प्रकारे सेंटर टॅप फुल वेव रेक्टिफायर बनवलेले असते। तर ते आपण पुढे आता सर्किट डायग्राममध्ये पाहणार आहोत। ट्रान्सफॉर्मरच्या प्राथमिक वाइंडिंगवर एसी व्होल्टेज दिले जाते आणि दुसऱ्या वाइंडिंगवर डायोड जोडलेले असतात। हाफ वेव रेक्टिफायरमध्ये हाफ सायकलला रेक्टिफाय करण्यासाठी एक डायोड जोडलेला होता व इथं दुसरी हाफ सायकल रेक्टिफाय करण्यासाठी दुसरा डायोड जोडलेला आहे। डायोड वन जेव्हा फॉरवर्ड बाय स्थितीमध्ये असतो तेव्हा तो त्याच्यामधून करंट पुढे पाठवतो, पण त्याचवेळी दुसरा डायोड दोन हा रिव्हर्स बाय स्थितीमध्ये असतो, तो करंटला पुढे पाठवत नाही। अशा प्रकारे हाफ सायकल रेक्टिफाय केली जाते। आणि जेव्हा डायोड दोन हा फॉरवर्ड बाय स्थितीमध्ये असतो तेव्हा तो करंटला पुढे पाठवतो, त्याचवेळी डायोड वन हा रिव्हर्स बाय स्थितीमध्ये असतो, म्हणून तो करंटला पुढे पाठवत नाही। अशा प्रकारे दुसरी हाफ सायकल ही रेक्टिफाय केली जाते आणि या दोन्ही रेक्टिफाय सायकल करून एक फुल वेव आपण मिळवतो। अशा प्रकारे फुल वेव रेक्टिफायर काम करते। तर आता मित्रांनो आपण पाहणार आहोत फुल वेव ब्रिज रेक्टिफायर। या फुल वेव ब्रिज रेक्टिफायरमध्ये चार डायोड वापरतात आणि हे डायोड रेक्टिफायर फुल वेव रेक्टिफिकेशनसाठी वापरतात। आणि हे रेक्टिफायर स्वस्त असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये जास्त प्रमाणात वापरतात। तर आता आपण पाहूया फुल वेव ब्रिज रेक्टिफायर सर्किट डायग्राममध्ये कसे वर्क करते। तर चला पाहूया सर्किट डायग्राम आणि आपण समजून घेऊया फुल वेव रेक्टिफायरचे काम। फुल वेव रेक्टिफायर दिसायला जितके अवघड वाटते तितके ते सोपे आहे। एक वेळ आपण हे समजले का ते कधी विसरू शकत नाही। या सर्किट डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता डायोडचे कनेक्शन कसे केलेले आहे ब्रिज रेक्टिफायर। ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वायरिंगच्या पहिल्या पॉईंटला 1 आणि 3 मध्ये दोन डायोड जोडलेले आहेत
आणि ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीच्या दुसऱ्या पॉईंटला 2 आणि 4 हा हे डायोड्स जोडलेले आहेत. ज्यावेळेस हे एसी व्होल्टेजची हाफ सायकल D1 आणि D4 या डायोडवर येते, त्यावेळेस हे डायोड फॉरवर्ड बायस स्थितीमध्ये असतात, त्यामुळे हे करंटला पुढे जाऊ देतात. त्याचवेळी D2 आणि D3 हे डायोड रिव्हर्स बायस स्थितीमध्ये असतात, ते करंटला पुढे जाऊ देत नाहीत. अशा प्रकारे हाफ सायकल पूर्ण होते. व दुसऱ्या हाफ सायकल जेव्हा चालू होते त्यावेळेस D2 आणि D3 हे डायोड फॉरवर्ड बायस स्थितीमध्ये असतात आणि ते करंटला पुढे जाऊ देतात. त्याचवेळी D1 आणि D4 हे डायोड रिव्हर्स बायस स्थितीमध्ये असतात, ते करंटला पुढे जाऊ देत नाहीत. अशा प्रकारे दुसरी हाफ सायकल पूर्ण होते आणि आपल्याला फुल वेव्ह रेक्टिफायर फुल वेव्ह मध्ये मिळते. तर मित्रांनो, तुम्हाला हा माझा रेक्टिफायरचा व्हिडिओ आवडल्यास एक सबस्क्राईब व एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा. सबस्क्राईब केल्यास तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद मित्रांनो.